आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट येते. काँग्रेसमधील काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावर सोनिया गांधी यांनी आपलं उत्तर दिलंय. एकत्र आणि नवीन अध्यक्ष शोधा असं सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर देताना म्हटलंय. आपण पुन्हा ही जबाबदारी सांभाळण्यास इच्छुक नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पक्ष लवकरच नवनेतृत्व शोधेल या आश्वासनावरच आपण जबाबदारी स्वीकारली होती असंही सोनिया गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलंय. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती. आणि पुन्हा एकदा वळूयात 15 मिनिटात 30 बातम्यांकडे. परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईहून पुण्याला परतल्यानंतर त्या पॉझिटिव्ह आढळल्यात. त्यांच्या पतीसह कुटुंबातील इतर काही सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. जळगाव जिल्ह्यातील 2 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. 40 गावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण हे आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तसंच पाचोरा इथले आमदार किशोर पाटील यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन या दोन्ही आमदारांनी केलं आहे. आता लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीची गरज नाही असं परिपत्रकच राज्य सरकारनं काढलं आहे. सरकारच्या या निर्णयानं नागपुरातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीचे निर्देश दिले होते. तर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध होता. सरकारच्या या परिपत्रकानं शहरातील 20,000 जास्त व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिंपरीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी केवळ भीतीपोटी नातेवाईक पुढे येत नाहीत, त्यामुळे महापालिका प्रशासनाची मोठी कुचंबणा होते. नागरिकांनी एकत्र येत त्यातून मार्ग काढला आणि स्वतः कोरोनाचं किट घालून ही जबाबदारी स्वीकारली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 18 मृतदेहांवर या कार्यकर्त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केलेत. माजी आमदार रामनाथ मोते यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. कोकण शिक्षक मतदारसंघातून ते 2 वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. आपल्या कार्यकाळात शिक्षकांचे विविध प्रश्न त्यांनी मोठ्या हिरिरीनं विधान परिषदेत मांडले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांचं मुलुंडमधल्या 40 रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. नागपुरात प्रेम प्रकरणातून एका तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याचं चित्रीकरण व्हायरल केल्याची घटना घडली आहे. मोबाईलद्वारा केलेलं हे चित्रीकरण व्हॉट्सअपसह इतर सोशल मीडियावर व्हायरल करून युवकाची बदनामी करण्यात आली. त्याचप्रमाणे या तरुणाकडून रोख रक्कमही हिसकावून घेण्यात आली आहे. नागपूरच्या सदर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सूत्रधारासह चौघांना अटक केली आहे. ऐसी गलती कर रहा तूने जिसके लिए मैं तेरे को कभी नहीं छोड़ सकता.